आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. विटा पंचायत समितीचा नवा गोलमाल. April 2011 मंजूर केलेला जोंधळखिंडी डोंगरवाट रस्ता कागदावरच केलाय पूर्ण. विटांचायत समितीच्या बांधकाम विभागाचे रोज नवनवे कारनामे समोर त्यांना दिसत आहेत. बोगस रस्त्यांचे मायाजालच तालुक्यात पसरलंय की काय असा प्रश्न अशा नवीन नवीन भानगडी समोर येत आहेत. जोंधळखिंडी ते डोंगरवाट हा रोजगार हमी योजनेतून झालेला रस्ता कागदावरच पूर्ण करण्यात आला आहे, पण प्रत्यक्षात जे दिसतंय ते गंभीर आहे. रोजगार हमी योजनेतून 2 एप्रिल 2011 रोजी प्रशासकीय मान्यता दिलेला 6 ऑगस्ट 2011 रोजी कार्यारंभ आदेश दिलेला रस्ता आज तागायत पूर्ण करण्यात आलेला नाही. या कामाचे मेजरमेंट करण्यात आले आहे. सदर कामात तासगाव निमणी येथील न्यू अजंटा कॉन्क्रीट पाईप यांच्याकडून 90,000 पाईप खरेदी केल्याच्या मेजरमेंटमध्ये दाखवण्यात आलं आहे, पण कामाच्या ठिकाणी प्रत्यक्षात December 2019 पाईप पोहोचलेल्या आहेत. काम त्या आज तागायत बसवल्या गेल्या नाहीत. त्या पाईप गेल्या 1 वर्षापासून तिथेच पडून आहेत. त्या कामाच्या प्रारंभी काही मजूर लावून काम सुरू करण्यात आले होते. थोडेफार गटरही काढण्यात आली होती, पण नंतर सदरचे काम करण्यात आले नाही. या कामावर काम करणाऱ्या मजुरांचे पैसे देखील देण्यात आलेले नाहीत असे मजुरांनी सांगितले आहे. यावर कडी करणारा प्रकार म्हणजे जोंधळखिंडी येथील एका शेतकऱ्याकडूनच तत्कालीन ग्रामसेवकाने 20,000 रुपये घेतले आणि लक्ष्मी वेसपर्यंतचा अर्धा रस्त्याचे काम केले. प्रत्यक्ष जागेवर थोडंफार काम झालंय ते 2013-14 करण्यात आलं आहे. 2011 सुरू केलेल्या कामाचे काय झालं? पंचायत समितीने मंजूर केलेल्या त्या रस्त्याचं काय? तो कुठे गेला? त्याचं काम केलं का केलं नाही? तर त्याची मेजरमेंट कशी करण्यात आली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडत आहेत. या बोगस व भ्रष्ट प्रकाराबाबत तेथील काही शेतकऱ्यांनी तक्रार करताच या कामाची तोंड देखील चौकशी करण्यात आली. सदर चौकशी अहवालही आला, पण आज तागायत ना कुणावर कारवाई ना रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. शेतकऱ्यांनी दिलेल्या पैशातून केलेलं कामच आम्ही केलंय असे अधिकारी भासवत आहेत, पण प्रत्यक्षात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कामच केलेलं दिसून येत नाही. विटा पंचायत समितीच्या या बोगस कारभाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत. नमस्कार. आज आपण खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी या गावात आलो आहोत. गेल्या काही दिवसापासून विटा पंचायत समितीच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराची आपण परिस्थिती अनुभवतो आहोत. करंजे गावातच या पंचायत समितीनं रस्त्याच्या नावानं किती घोळ घातला आणि किती घोटाळे केलेत हे आपण मागच्या काही दिवसात अनुभवले आहे. आज विटा खानापूर तालुक्यातल्या जोंधळखिंडी या गावात जोंधळखिंडी ते डोंगरवाट या रस्त्यावर आपण आलेलो आहोत. 29/4/2011 या रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि याचा कार्यारंभ आदेश 6/2011 आहे. आज 19/10/2020 आहे. गेल्या 10 वर्षात हा रस्ता पूर्ण नाही. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हा रोजगार हमी योजनेतनं केलेला रस्ता आहे, पण तुम्हाला हा रस्ता कुठं दिसतोय का तुम्ही तपासू शकता. हे जे समोर दिसतंय हा रस्ता आहे. विटा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने केलेला हा रस्ता आहे आणि याच्यावर खर्च पडलाय. सुमारे 4.5 लाख ते 5 लाखाचा खर्च या रस्त्यावर करण्यात आलाय. या इथं मोठी ओघळ आहे. इथं पायपाट टाकण्यात आले असं दाखवलंय. त्या खर्चात जी मेजरमेंट आहे या कामाची जी MB आहे त्या MB हा सगळा खर्च केलेला आहे, पण आज तागायत हा रस्ता अस्तित्वात नाही. म्हणजे रस्ताच अस्तित्वात नाही तर अधिकाऱ्यांनी कागदावर या रस्त्याचे पैसे काढले कसे आणि खाल्ले कसे आणि या कारभाराची चौकशी आजवर का केली नाही? संबंधित इथल्या शेतकऱ्यांनी यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या, गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केल्या, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार केल्या, पण यातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी यातल्या यावर कारवाई केलेली नाही. तोंड देखली एक चौकशी अहवाल केला, त्या
तो पण शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकला, पण त्यानंतर कुठलीही कारवाई नाही. आज तागायत शेतकऱ्यांच्याकडनंच पैसे घेतले अधिकाऱ्यांनी, आणि इथून पुढचा रस्ता जो आहे अर्धा किलोमीटरचा तो शेतकऱ्यांनी स्वखर्चात 20,000 रुपये खर्चून जेसीबी लावून तो करून घेतला, आणि आज या अधिकारी तो रस्ता आम्ही केला असं दाखवत आहेत. म्हणजे इतका बोगस आणि भ्रष्ट कारभार या पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा आहे. आता तुम्हाला मी 2011 मंजूर रस्त्याच्या पायपा 2019 येऊन पडलेत आणि त्याही अजून घातलेल्या नाही, त्या पायपा मी तुम्हाला दाखवतोय. आता हा मी जो चालतोय तो हा इथं पंचायत समितीने केलेला रस्ता आहे. हा डिसेंबर 2019 या पायपा इथं येऊन पडलेल्या आहेत. 2011 रस्त्याच्या डिसेंबर 2019 पायपा येतात आणि 2020 सुद्धा त्या घातल्या जात नाहीत. जगाच्या इतिहासात इतका भोंगळ भ्रष्ट आणि लबाडीचा धंदा कुठल्या पंचायत समितीचा नसेल, पण तो विटा पंचायत समितीच्या माध्यमातून हा लबाडीचा भ्रष्ट कारभार बेमालूमपणे चालू आहे. यांना कोणी प्रश्न विचारत नाही, यांना कोणी जाब विचारत नाही. या भागात या रस्त्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांचं काय हाल होत असेल? आज आम्ही गाडीवरनं येताना बघितलं, आम्ही 3 ते 4 वेळा पडता पडता वाचलो. या शेतकऱ्यांचा माल न्यायचा कसा, तो बाजारात घालवायचा कसा, हा फार गंभीर प्रश्न आहे. पण इतका झोलझाल हे अधिकारी करतायत, लोकांना याचा थांगपत्ता लागत नाही. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.